लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं. 19 एप्रिल ते 1 जून मध्ये 7 टप्प्यात लोकसभेची निवडणूक. 4 जूनला ठरणार केंद्रातलं नवीन सरकार. महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान 5 टप्प्यात मतदान. पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यात मतदान, तर मुंबईतल्या सर्व 6 मतदारसंघात 20 मे रोजी मतदान. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल. प्रियंका गांधींचाही यात्रेत सहभाग. कोरोनामध्ये माणसं मरत होती, सिरम कंपनी मोदींना पैसे देत होती. ठाण्यातील सभेत राहुल गांधींचा मोदींवर हल्ला बोल. शिंदे फडणवीस आणि अजित पवारांची आज अमित शहांसोबत दिल्लीत बैठक. महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता. शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरणार नाही. अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर. सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 19 मार्चला. आचारसंहितेआधी राज्य सरकारचा निर्णयाचा धडाका. रिक्षा टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना. सरकारी मालमत्ता विद्रुपीकरणासाठी 1 वर्ष कारावासाची तरतूद.